आता लाडकी बहीण योजनेवरून काल राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावलेला. लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या टोल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आता प्रत्युत्तर दिलंय. काही जणांसाठी फक्त लाडकी सुपारी महत्वाची असते असं दानवे म्हणताय. पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे. आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण, लाडका भाऊ. अहो, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1500 रुपये देणार आणि काहीतरी काहीतरी असंच आहे ना. 1500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत. मला असं वाटतं लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात. कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे. आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे. आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोक्यावर आणि आता टीका टिप्पणी करायची ना, आता लाडका भाऊ ना आता लाडकी बहीण आठवायची, म्हणजे यांच्यासारखंच आहे ना, यांच्यासारखंच आहे. निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो, लाडकी बहीण. आता मी कुठेतरी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बहीण कोणालाच प्रिय नाही, यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून हे लाडका भाऊ लाडकी बहीण येऊ लागले आता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.